गुड मॉर्निंग महाराष्ट्र मध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। वळत पुढच्या बातमीकडे, नोटांवर गांधीजींचा फोटो आहे, मग नोटा हरवल्यास गांधी घराण्याला त्याची जबाबदारी घेण्यास सांगा, अशी प्रतिक्रिया सदाभाऊ खोत यांनी अमोल कोल्हेंच्या वक्तव्यावर दिली आहे। संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये विरोधकांनी सध्याच्या कोरोना परिस्थितीवरून केंद्र सरकारवर हल्लाबोल केला। डॉक्टर अमोल कोल्हे यांनी लसीकरण प्रमाणपत्रावरून सरकारवर निशाणा साधला। जर लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर मोदींचे फोटो छापले जात असतील तर कोरोनामुळे झालेल्या मृत्यूची जबाबदारीही स्वीकारा असं ते म्हणाले होते। पुणे विमानतळावर पेशवे काळातील पेंटिंग्स लावण्यात आलेले आहेत आणि यावर खासदार अमोल कोल्हे यांनी काहीशी नाराजी व्यक्त केली। छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास सांगणारे विमानतळावर काहीच नाहीये आणि याबाबत त्यांनी ट्वीट करत नाराजी व्यक्त केली आहे। पेशव्यांच्या पराक्रमाविषयी आदर आहेच, परंतु पुण्यामध्ये केवळ शनिवारवाडा नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा लाल महल सुद्धा आहे, सिंहगड सुद्धा आहे आणि याच जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ किल्ले शिवनेरी तसंच छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान स्थळ वढू इथलं तुळापूर इथलं आहे। तसंच याचा पुणे एअरपोर्ट ऑथॉरिटीला विसर पडला की काय असा सवाल सुद्धा खासदार कोल्हे यांनी उपस्थित केला आहे।